नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचं खूप स्वागत। मागील तासिकेला आपण जे काही शिकलेलो आहोत त्याची सर्वप्रथम उजळणी करू आणि त्यानंतर आपण सराव संच 43 पाहणार आहोत। इथे तुम्हाला वर्तुळ दिसते आहे, त्या वर्तुळामध्ये तुम्हाला एक लघुकंस आणि विशाल कंस दिसतो आहे। आपण लघुकंस आणि विशाल कंस म्हणजे काय हे मागील तासिकेला शिकलेलो आहोत। इथे तुम्हाला विशाल कंस AYB जो लाल रंगाने वेगळा इथे दाखवलेला आहे आणि दुसरा जो आहे लघुकंस AXB खाली तुम्हाला दिसतो आहे, लघुकंस AXB। तर विशाल कंस आणि लघुकंस हे आपण मागील तासिकेला शिकलेलो आहोत। विशाल म्हणजे मोठा आणि लघु म्हणजे लहान। तर तुम्हाला आकारावरून एक साधारण त्याची कल्पना येईल। त्यानंतर आपण अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय तेही शिकले पाहिलेलं आहे। तर अर्धवर्तुळ कंस, तर याच्यामध्ये तुम्हाला समोर जी आकृती दिसते आहे तर RT हा त्या वर्तुळाचा व्यास आहे आणि वर्तुळाच्या व्यासामुळे त्या वर्तुळाचे दोन समान कंस तिथे तयार झालेले आहेत। त्या प्रत्येक कंसाला काय म्हणतात, अर्धवर्तुळ कंस असं म्हणतात। ते दोन्हीही अर्थात समान मापाचेच असतात। इथे अर्धवर्तुळ कंस RY T आणि दुसरा अर्धवर्तुळ कंस आहे RXT असं दिसतो आहे। आता आपण पाहूयात केंद्रीय कोन व वर्तुळ कंसाचे माप। याच्यामध्ये तुम्हाला इथं केंद्रीय कोन दिसतो आहे, केंद्रीय कोन AOQ आणि इथे कंस AYQ। तर वर्तुळ कंसाने म्हणजे इथं वर्तुळ कंस AYQ ने केलेल्या केंद्रीय कोनाचं माप, जो केंद्रीय कोन AOQ त्याचा 70° आहे, त्यामुळे इथं जो लघु कंस आहे AYQ त्याचं मापही 70° असं असणार आहे। त्यानंतर आपण शिकलेलो आहोत पूर्ण वर्तुळाचं माप जे असतं ते 360° असतं। काय शिकलेलो आहोत, पूर्ण वर्तुळाचं जे माप असतं ते 360° असतं, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची। अर्धवर्तुळाचं माप अर्थात त्याच्या निम्न म्हणजे 180° असं असतं। तर पूर्ण वर्तुळाचं माप हे 360° असतं आणि काही गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या, त्यामध्ये लघुकंसाचे माप हे त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते आणि विशाल कंसाचं माप काढताना आपल्याला 360° वजा त्याच्याशी संगत लघुकंसाचं माप त्याच्यातून वजा करायचं आहे। अर्धवर्तुळ कंसाचे माप 180° असते। आता आपण सराव संच 43 वळूयात। यातील प्रश्न पहिला आपण सर्वप्रथम पाहूयात। सराव संच 43 प्रश्न पहिला जो आहे अचूक पर्याय निवडा तो आपण सोडवूयात। सर्वप्रथम जर कंस AXB व कंस AYB हे एकमेकांचे संगत कंस असतील आणि माप कंस AXB हा 120° आहे तर माप कंस AYB आपल्याला काढायचा आहे। तर इथं आपल्याला एक माहिती दिली, संगत कंस आहे आणि जे संगत कंस असतात, संगत कंसाची जर आपण व्याख्या पाहिली तर ते दोन कंस मिळून एक वर्तुळ तयार करतात आणि वर्तुळाचं माप असतं 360°। याचा अर्थ दोन संगत कंसांचं जे माप असतं ते 360° असतं। म्हणजे काय, तर संगत वर्तुळ कंसाच्या मापांची बेरीज किती असते, मापांची बेरीज ही 360° असते। आम्ही याचाच वापर करून आपल्याला दुसऱ्या कंसाचं माप काढायचं आहे। म्हणजे आता मापकोन म्हणजेच म्हणून मापकोन मापकंस AXB अधिक मापकंस AYB यांच्या मापांची आपण बेरीज केली तर ती किती येणार आहे, 360° म्हणून आता मापकंस AXB माप आपल्याला माहिती आहे ते आपण तिथं भरणार आहोत, बरोबर। म्हणून 120° अधिक मापकंस AYB आपल्याला काढायचा आहे, तो तसाच ठेवायचा AYB बरोबर 360° हे समीकरणासारखं आपल्याला इथं स्टेप मिळालेली आहे। पुढची स्टेप आपल्याला इथे 120° गरज या बाजूला नाही, आपल्याला इथे फक्त मापकंस AYB जो काढायचा आहे तो ठेवायचा आहे। म्हणून हे 120° आपण काय करणार,
त्याचं पक्षांतर करणार, ते 360 अंशाच्या शेजारी नेणार, म्हणजेच इथं ते बेरीज केलेली पलीकडे जाऊन वजाबाकी होणार. माप कंस ए वाय बी बरोबर 360 अंश वजा 120 अंश, म्हणून माप कंस ए वाय बी बरोबर किती येणार 240 अंश. हे आपलं जे उत्तर आपल्याला हवं आहे ते आहे, आणि तिथं पर्याय तुम्हाला दिलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. तुमच्या पुस्तकामध्ये पर्याय दिलेले आहेत तुम्हाला, पहिला पर्याय 140 अंश, दुसरा 60 अंश, तिसरा 240 अंश आणि चौथा आहे 160 अंश. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे 240 अंशाचा, तर हा पर्याय क्रमांक 3 हा अचूक पर्याय आहे असं तुम्ही लिहायचं आहे असं उत्तर काढून. ओके, हे सगळं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करायचं आहे आणि नंतर मग उत्तर लिहायचं तुम्ही पर्याय क्रमांक 3 म्हणून. हा अचूक पर्याय आहे. सराव 47 मधला प्रश्न तिसरा आपण सोडवतो आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस पी एक्स क्यूचे माप 110 अंश आहे, तर विशाल कंस पी वाय क्यूचे माप आपल्याला काढायचे. आपण उकल करताना एक सूत्र आपल्याला हवं लागणार आहे, एक तुम्हाला पुस्तकामध्ये हे मला समजले या एक अनिवळी चौकट असेल त्याच्यामध्ये सूत्र आहे. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश मला संगत लघु कंसाचे माप. म्हणजे इथं कसं आहे, मी तुम्हाला समजण्यासाठी एक छोटं वर्तुळ इथं काढून दाखवते आहे. समजा वर्तुळ आहे, त्याचं ओ केंद्र आहे, लघु कंस पी एक्स क्यू, पी एक्स क्यू हा आहे, त्याचं माप आहे 110 अंश, 110 अंश आहे. आणि मग आपल्याला पी वाय क्यू हा जो विशाल कंस आहे त्याचं माप आपल्याला काढायचं आहे, हे माप आपल्याला काढायचं आहे. आणि आपल्याला माहीत आहे की हे विशाल कंसाने त्याचं संगत लघु कंस असेल तर त्याच पूर्ण वर्तुळ तयार होतं आणि त्याचं माप असतं 360 अंश. म्हणून आपण 360 अंशातून काय करणार आहोत, एक ह्या दोन मापांपैकी एक माप दिल्यानंतर ते भरून आपण उरलेल्या विशाल कंसाचं किंवा संगत लघु कंसाचं माप आपल्याला काढता येते. तर जेव्हा समजत नाही तेव्हा आकृत्या आधी काढून त्याच्यात माहिती भरा, म्हणजे तुम्हाला साधारण पटकन ह्या किमती काढता येतील, उदाहरण सोडवता येईल. आता विशाल कंसाचं माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप असं सूत्र आपण लिहिलेलं आहे, म्हणून आता त्याच्यामध्ये विशाल कंस कोण आहे, विशाल कंसाचं नाव आहे माप कंस पी वाय क्यू बरोबर 360 अंश वजा लघु कंस कोणता आहे माप कंस पी एक्स क्यू. ओके, म्हणून आता याचंच माप आपल्याला विशाल कंसाचं काढायचं आहे, विशाल कंस आहे तो पी वाय क्यू बरोबर किमती भरू आपण 360 अंश वजा त्याचं माप किती आहे संगत लघु कंसाचं 110 अंश, म्हणून माप कंस पी वाय क्यू बरोबर 360 अंश वजा 110 अंश किती येणार, वजा बाकी त्यांची 250 अंश. म्हणून विशाल कंस पी वाय क्यूचं माप किती येणार 250 अंश असं उत्तर तुम्ही लिहिणार आहात. उत्तर असं खाली लिहायचं आणि त्याच्या समोर तुम्ही इथं उत्तर लिहून त्याला चौकट करणार आहात की विशाल कंस पी वाय क्यूचे माप 250 अंश आहे. ओके, सराव 47 मधला प्रश्न दुसरा आपण पाहतोय. तिथे तुम्हाला पुस्तकामध्ये एक वर्तुळ दिलेलं आहे ओ केंद्र असलेलं आणि त्याच्यामध्ये एक व्यास आणि एक जीवा अशी दाखवलेली आहे आणि तिथे तुम्हाला काही कंस झालेले दिसतील, तर तुम्हाला त्या आकृतीचं निरीक्षण करून त्यातील लघु कंस विशाल कंस आणि अर्धवर्तुळ वर्तुळ कंस यांची नावं लिहायची आहेत. आता लघु कंस कोणते आहेत त्याच्यामध्ये ते आपण बघूयात. याच्यामध्ये लघु कंस क्यू एक्स पी, तर त्याचं नाव आपण कसं लिहिणार, त्याचा सराव आपल्याला करायचा आहे कंस क्यू एक्स पी हा झाला लघु कंस. अजून कोणता लघु कंस दिसतोय का इथे आपल्याला, कंस आर वाय कंस हा पण छोटा लघु कंस आहे, कंस आर वाय. त्यानंतर हा एक लघु कंस दिसतोय पी आर, कंस पी आर. अजून कोणता कंस आहे लहान असलेला, क्यू वाय कंस क्यू
आणि वाय, क्यू आणि वाय, हां पण लघु कंस आहे, क्यू एक्स पी आर वाय कंस आर वाय कंस पी आर हे सगळे लघु कंस आहेत. विशाल कंस आपण बघूयात. आता विशाल कंस कोणते आहेत ते, इथे कंस पी क्यू आर तुम्हाला दिसत असेल, कंस पी क्यू आर असा, हा कंस पी क्यू आर, त्यानंतर कंस कोणता आहे आर क्यू वाय, बघा बरं आर क्यू आणि वाय, आर क्यू वाय, त्यानंतर अजून आहेत का विशाल कंस, कंस एक्स क्यू पी, एक्स क्यू पी कंस एक्स क्यू पी, अजून कोणता कंस आपल्याला मिळतो का विशाल कंस, कंस पी वाय क्यू, पी वाय क्यू. ओके आता आपण अर्धवर्तुळ कंस कोणते ते पाहूयात. याच्यामध्ये हा व्यास आहे आणि ह्या व्यासाने हे दोन भाग अर्धवर्तुळ तयार केलेले आहेत, ते कंसांचे आपण इथं नावं लिहिणार आहोत. इथे कंस क्यू वाय आर, बघा कंस क्यू वाय आर हा अर्धवर्तुळ कंस आहे. अर्धवर्तुळ कंसा म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही जे कंस असतात ते समान मापाचे असतात, त्यांची मापं 360 निम्मी म्हणजे 180 अंश असतात. अजून दुसरा अर्धवर्तुळ कंस कोणता आहे, क्यू पी आर, क्यू पी आर पण लिहू शकतो आपण, क्यू एक्स आर पण लिहू शकतो, क्यू एक्स आर. ओके तर अशा पद्धतीने आपण आकृतीचं निरीक्षण करून त्यातील लघु कंस, विशाल कंस, अर्धवर्तुळ कंस आपण लिहिलेले आहेत. तुम्ही देखील तुमच्या वहीमध्ये सगळं सोडवायचं आहे. ओके.